निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. निवडणुकीत नक्की जनता कुणाला कौल देणार, जनता कुणाच्या पाठीमागे उभे राहणार असे अनेक राजकीय प्रश्न सगळ्यांनाच पडलेले आहेत. आणि याच बातमीचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. संजीव परदेशी यांच्यावर आरोप होतात की एक अधिकारशाही त्या ठिकाणचे चालवतात, किंवा ते म्हणतील तेच काम झालं पाहिजे, ते म्हणतील त्या ठिकाणचा रस्ता घेतला पाहिजे, अशाही काही गोष्टी आहेत जे त्यांना थोड्याशा निवडणुकीत बाधक ठरू शकत असतात. एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की नवरोज सय्यद हा जो फॅक्टर आहे हा संजय परदेशी यांच्या जवळचा माणूस आहे. तो ऐनवेळी काय करू शकतो याच्यावर चिया समाजाची बरीचशी मदत राहू शकतो. तर आपण संतोष केदार यांनी जो उमेदवारी अर्ज भरला, त्या उमेदवारी अर्ज भरताना प्रचंड असं शक्तीप्रदर्शन संतोष केदार यांनी केलं.